श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। आजपासून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे। ती वस्तू कोणती आहे, ही वस्तू गायीला खाऊ घातल्यामुळे आपल्याला कोणते लाभ होणार आहेत, ती वस्तू नेमकी कोणत्या वेळेमध्ये गायीला खाऊ घालायची आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। अधिक महिन्या इतकंच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा खूप महत्त्व आहे। अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो, तर मार्गशीर्ष महिना दरवर्षी येत असला तरी हा महिना भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो। श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या या महिन्यामध्ये काही उपाय सेवा करायच्या आहेत, याचबरोबर आपल्याला महालक्ष्मीची सेवा उपासना सुद्धा करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते। अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात। गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात, लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात। सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते। आजपासून या व्रताची सुरुवात झालेली आहे। जी व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत अगदी मनोभावे श्रद्धेने करते, त्याच्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही, सुख समृद्धी धनधान्य घराची भरभराट होते असं म्हणतात। म्हणूनच या व्रताला खूप महत्त्व आहे। महालक्ष्मीच्या व्रतासोबतच काही सेवा उपाय सुद्धा घरामध्ये केल्याने महालक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती राहते। त्याचबरोबर या महिन्यामध्ये गायीची सेवा उपासना करण्यालाही महत्त्व आहे। गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे। गाय 11 रुद्रांची कन्या, 8 वसूंची बहीण आणि 12 आदित्यांची आई मानल्या जाते। एवढं महत्त्व असलेल्या या गायीचं विशेष पूजन केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते। हिंदू धर्मशास्त्रानुसार गायीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेलेले आहे। मुळातच गायीला कामधेनूची उपमा दिली गेली आहे। देवदानवांच्या समुद्र मंथनातून प्रकट झालेल्या 14 रत्नांमध्ये गायीचा म्हणजेच कामधेनूचा उल्लेख आहे। स्वर्गलोकी वास्तव्य असलेल्या कामधेनूला अर्थात गायीला जनकल्याणासाठी कपिल मुनींनी भूलोकात आणल्याचे उल्लेख अनेक पुराणांमध्ये सुद्धा नमूद केलेले आहे। कामधेनू अर्थात गोमाता ही सर्व मनुष्य प्राण्यांसाठी एक वरदानच आहे। गायीची सेवा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते। गायीच्या चरणाची केवळ धूळ मस्तकी धारण केल्याने तीर्थस्नानाचे पुण्य मिळते। इतकं महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला आहे। त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायीची जास्तीत जास्त सेवा उपासना आपल्याला करायची आहे। तर बघा, आपण आता शहरीकरणामुळे आपण आपल्या गावात राहत नाही, शहरांमध्ये राहत असतो। मग आपण गायीची सेवा कशी करणार आणि ही जी वस्तू आहे ती गायीला आपण कशी अर्पण करणार, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो। तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। तर बघा, जे लोक मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करणार आहेत, त्यांनी सकाळी पूजा मांडणी करून घ्यायची आहे। सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचन केलं जातं, त्यानंतर आरती व महानैवेद्य देवीला अर्पण केला जातो। गोग्रास सुद्धा बाजूला काढून ठेवला जातो, जो नैवेद्य गायीला खाऊ घालण्यात येतो। आता महालक्ष्मीची पंचोपचार विधिवत पूजन झाल्यानंतर मग आपल्याला गायीजवळ जायचं आहे। आपल्या जवळपास एखादी गाय असेल किंवा गोशाळा असेल किंवा शेजारच्या व्यक्तीकडे एखादी गाय असेल, तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। तर आपल्याला सोबत जाताना गायीसाठी जो आपण गोग्रास काढून ठेवलेला आहे तो सोबत घ्यायचा आहे। यासोबतच आपल्याला एक ताट तयार करायचा आहे। या ताटामध्ये एक कलश घ्यायचा आहे, तो पाण्याने भरून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे। त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत, धूप घ्यायचा आहे, एक दिवा घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे। जिथे कुठे तुमच्या आसपास गाय असेल तिथे जा, किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकता। आता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही एका गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल, पण खूप प्रभावी उपाय आहे। यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या नाहीशा होतील, सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील। आता गायीजवळ गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गायीचं पाद्यपूजन करायचं आहे। त्यासाठी आपण कलशामध्ये जे पाणी घेतलेलं आहे ते गायीच्या चारही पायांवरती थोडं थोडं टाकायचं आहे। त्यानंतर गायीच्या कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, धूप आणि दीप दाखवून गायीला ओवाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पंचोपचार पूजन केल्यानंतर मग गायीला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। या प्रदक्षिणा घालत असताना एका मंत्राचा जप करायचा आहे, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा जप करायचा आहे। गायीच्या पायाखालची जी धूळ असते ती आपल्याला आपल्या कपाळी लावायची आहे। आता त्यानंतर महालक्ष्मीला आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे
तो पण बऱ्याच जणांकडे गाईला खाऊ घातल्या जातो. तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर तो गाईला खाऊ घालायचा आहे, किंवा तुम्ही जर वेगळा नैवेद्य गाईसाठी काढून ठेवलेला असेल तर तो सगळ्यात आधी आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्यावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहील, आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल, ती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे. याशिवाय आपलं गोमातेचं पूजन जे आहे ते अपूर्ण आहे, तर ती वस्तू म्हणजे चणा डाळ. तर चणा डाळ जी आहे ती आपल्याला सकाळीच भिजू घालायची आहे. भिजू घातल्यानंतर ती संध्याकाळपर्यंत छान फुलेल. त्या चणा डाळीवरती आपल्याला थोडासा गूळ खिसून टाकायचा आहे आणि गुळावरती आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि ही चणा डाळ गूळ आपल्याला हळद टाकून गाईला खाऊ घालायची आहे. तर बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे हा. उपाय जो आहे तो आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करता आला तरी करायचा आहे, किंवा नाहीच जमलं तर कोणत्याही एका गुरुवारी केला तरीही चालेल. ज्यावेळेस आपण गाईला गूळ आणि चणा डाळ खाऊ घालणार आहोत त्यावेळेस जर गाईनी जिभेनी आपला हात चाटला तर असं म्हणतात की आपलं दुर्भाग्य नष्ट होत असतं, एवढं महत्त्व गाईला आहे. तर बघा, बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते की गाय जर दुसऱ्या कोणाची असेल तर मग पुण्य सगळं त्या व्यक्तीला जाईल. तर असं नाही आहे, गाय जी आहे ती जरी त्या व्यक्तीच्या मालकीची असली तरी तुम्ही ज्या वस्तू खाऊ घालताय ह्या तुम्ही स्वतः घरातून आणलेल्या आहेत, त्यामुळे जेही पुण्य तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला स्वतःला मिळणार आहे. त्यामुळे असं नाही की गाय ही स्वतःचीच असावी, किंवा तुम्ही जर गोशाळेमध्ये जाऊन गाईला खाऊ घातलं तर पुण्य त्या व्यक्तीला मिळेल असं होणार नाही. तुम्ही जे काही गाईला खाऊ घालणार आहात ते तुमच्या स्वतःच्या घरातलं आहे, त्यामुळे ही शंका मनात न ठेवता गाईचं पूजन करा. गाईला ही वस्तू मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी खाऊ घाला. या साध्या सोप्या उपायाने सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, घराची भरभराट होईल, तुमच्या पतीच्या मुलांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील, कारण गाईमध्ये असलेल्या देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यासोबतच देवी लक्ष्मी श्री हरी विष्णूंची कृपादृष्टी तुमच्या घरावरती राहील, तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गाय नाही किंवा जे गायीजवळ जाऊ शकत नाहीत अशा लोकांनी काय करायचं, तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये गायीची छोटीशी का असे ना ती मूर्ती असायला हवी. आता तुम्हाला गायीजवळ जाऊन जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुमच्या देव्हाऱ्यात असलेल्या गायीच्या मूर्तीसमोर तुम्ही हा उपाय करू शकता. आता ज्या स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार आहेत त्यांनी या पूजा मांडणीमध्ये गाईला ठेवलं, म्हणजे गाईच्या मूर्तीला ठेवलं आणि तिथे हा उपाय केला तरीही चालेल. पण ज्यांच्याकडे हे व्रत केलं जात नाही त्यांनी देव्हाऱ्यासमोर हा उपाय करावा, पण त्यासाठी तुमच्या देव्हाऱ्यामध्ये गाईची मूर्ती असणं आवश्यक आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आहे. तिथे जाऊन करणं शक्य नसेल तर देव्हाऱ्यात तुमच्या गाईची मूर्ती असेल तर त्या गाईच्या मूर्तीसमोर तुम्ही हा उपाय करू शकता. आणि मग नंतर त्या चणा डाळीचं आणि गुळाचं काय करायचं आहे, तर बघा, ती चणा डाळ आणि गुळ जी आहे तुम्ही ती प्रसादास्वरूप तुम्ही स्वतः खाऊ शकता, असंही तुम्ही करू शकता. काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय जे आहेत ते खूप प्रभावी आणि शीघ्र फलदायी असतात, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी करा, किंवा कोणत्याही एका गुरुवारी करून गोमातेचे शुभाशीर्वाद मिळवा. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते, इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.